रेसिपी बघणे अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजची रेसिपी इन्स्टंट गुलाबजाम, चित्रे बंधू इन्स्टंट गुलाबजाम पॅकेट, साखर, केशर सिरप, खवा, वेलची पावडर. इथे मी चितळे बंधूचे 200 ग्रॅमचे इन्स्टंट गुलाबजाम पॅकेट घेतले आहे. त्यामध्ये 50 ग्रॅम खवा घालणार आहे. खव्यामुळे आपल्या या गुलाबजामला खूप छान अशी रिच टेस्ट येते. गुलाबजामचे पीठ आणि खवा नीट मिक्स करून घेऊया. त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याचा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. गुलाबजामच्या पॅकेटच्या मागच्या बाजूला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की कसा गुलाबजाम बनवायचा, त्याप्रमाणेही तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. किंवा जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही त्यात दूध घालूनही हे गुलाबजामचे पीठ मळून घेऊन त्याचे गुलाबजाम बनवा, तेही खूप छान होतात. पण खवा घातल्याने या गुलाबजामची खूप छान टेस्ट येते आणि तोंडात घालताच ते विरघळतात, इतके ते छान होतात. हे बघा, आपला हा मऊसूद गोळा मळून झाला आहे. त्यापासून आपण आता छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊयात. व्यवस्थित हाताचा दाब देऊन आपण हे सगळे गुलाबजाम बनवून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. तर तयार आहेत आपले गुलाबजामचे गोळे. तेलामध्ये आता आपण हे सर्व गुलाबजाम तळून घेऊयात. हे बघा, तेलामध्ये आता हे गुलाबजाम घालताच त्याचा आकार जरा वाढला आहे. सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण आता हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला कमी जास्त प्रमाणात सोनेरी रंग हवा असेल तितक्या प्रमाणात तुम्ही हे गुलाबजाम तळून घ्या. त्याला सगळ्या बाजूने आपण आता हलवून घेऊया, त्यामुळे ते व्यवस्थित एकसारख्या रंगाचे होतील. तुमच्या मोबाईल स्क्रीनवर टॉप राईट कॉर्नरला कार्ड आले असेल त्याला क्लिक करा. तुम्हाला माझ्या आधीच्या रेसिपीचे नोटिफिकेशन आले असेल तेही तुम्ही नक्की बघा. हे बघा, आता एकसारखा आपला गुलाबजामला रंग आला आहे. आपण ते काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण आता सर्व गुलाबजाम तळून घेऊयात. साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी या वाटीने 2 वाट्या पाणी मोजून पातेल्यात घेतले आहे. याच वाटीने मोजून 1.5 वाटी साखर ही पाण्यात घातली आहे. पाणी आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखरेचा आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. मीडियम हीटवर आपण हा साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. साखरेचा पाक तयार झाला आहे. त्यात वेलची पावडर 1 चमचा घातली आहे. त्यात 1 छोटा चमचा केशर सिरपही घालायचे आहे. केशर सिरप नसेल घालायचं तर तुम्ही केशरही घालू शकता. त्यामुळे खूप छान रंग पाकाला येतो आणि चवही खूप छान येते. हे बघा, आता ते नीट मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण त्यात गुलाबजाम सोडून घेऊया. त्या चमच्याने आता व्यवस्थित पाकामध्ये दाबून घेऊया, त्यामुळे गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक शिरेल. त्याच्यावर आता आपण झाकण लावून 30 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 30 मिनटांनी तुम्ही गरम किंवा फ्रीजमध्ये थंड करून हे गुलाबजाम खाऊ शकता. खूप छान लागतात. गुलाबजाम तयार झाले आहे. त्याच्यावर पिस्ताची पावडर घालूया, त्यामुळे ते खूप छान दिसतात. एक गुलाबजाम मी तुम्हाला चमच्याने तोडून दाखवते की किती ते छान आणि सॉफ्ट झाले आहेत आणि पाकी आतपर्यंत शिरला आहे. तयार आहेत आपले इन्स्टंट गुलाबजाम. व्हिडिओ पाहण्यासाठी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वंदनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.